जय भीम सर्वांना, मी राहुल कुमार, बहुजन संघटक वर आपलं सर्वांचं स्वागत करतो. बहुजन संघटक नेहमीच आपल्या अनेक समस्यांना वाचा फोडत आलेला आहे. समाजाच्या अनेक गोष्टींवर, अनेक समस्यांवर बहुजन संघटकने प्रश्न उपस्थित केले आणि समाजापर्यंत ते प्रश्न पोहोचवण्याचं काम केलं. याही वेळेस एका ज्वलंत प्रश्नावर आपण बोलणार आहोत. आज माझ्यासोबत प्रदीप त्रिभुवन आहेत, जे PhD स्कॉलर आहेत. भारतीच्या अंतर्गत येणाऱ्या फेलोशिपसाठी ते पात्र आहेत. असे असताना मागील वर्षी ही सगळी बॅच सरसकट फेलोशिपसाठी आझाद मैदानावर बसलेली होती आंदोलनासाठी, आणि त्यांची जी फेलोशिप आहे त्यावेळी सरसकट मंजूर करण्यात आली. जवळपास 819 विद्यार्थ्यांना त्यावेळी फेलोशिप सरसकट मंजूर झाली. हे करत असताना शासनाने काही पद्धतीने ज्या काही त्याच्यामध्ये लूपहोल्स ठेवले, आणि त्याच्यामुळे परत एकदा या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या समस्येला, काही समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर ह्या समस्या काय आहे आणि नेमकं शासन आणि प्रशासन ह्या गोष्टी करत असताना कायम समाजामध्ये द्वंद्व निर्माण व्हावं अशी परिस्थिती निर्माण करते, आणि त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी हे आंदोलन करत बसावं लागत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये आजही 2022 बॅच सरसकट फेलोशिपसाठी भारतीच्या गेटवर बसलेली आहे. त्यासोबतच त्याच्या अगोदरची बॅच 2018 बॅच सुद्धा फेलोशिपच्या काही त्यांच्या समस्या असेल त्यासाठी बसलेली आहे, भारतीच्या गेटवर आंदोलन करत आहेत. आणि अशा अनेक समस्या त्याच्यामध्ये असलेली अनियमितता, ऍडव्हर्टाईज आणि परीक्षेच्या दरम्यान असलेल्या काही गोष्टी, त्याची अनियमितता, अशा अनेक गोष्टींवर हे विद्यार्थी सतत आक्षेप घेत आहेत. आणि अशी परिस्थिती असताना यामध्ये भारतीकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद येतो नाही येत, काय नेमकं प्रकरण आहे हे एक समजून घेण्यासाठी आज माझ्यासोबत प्रदीप त्रिभुवन आहेत. पार्श्वभूमी सांगणे या गरजेचं आहे की मी 2021 बॅचचा PhD स्टुडंट आहे. मी 2021 जे काही भारतीचे फेलोशिपचे अर्ज निघाले होते तेव्हा मी अर्ज भरला होता. 200 जागांसाठी हे अर्ज निघाले होते. मात्र त्याच दरम्यान सारथी आणि महाज्योती या ज्या दोन संस्था आहेत या मराठा समाजाला आणि अनुक्रमे OBC समाजातील विद्यार्थ्यांना फेलोशिप देतात, तर या संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिलेली असताना बार्टीने मात्र केवळ 200 विद्यार्थ्यांची कॅप लावून किंवा 200 विद्यार्थ्यांची मर्यादा टाकून फेलोशिप देण्याची भूमिका घेतलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही आझाद मैदान येथे 52 दिवस आंदोलन केल्यानंतर शेवटी 12 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप जवळपास 861 विद्यार्थ्यांना त्यांनी मंजूर केली होती. त्या अनुषंगाने बार्टीनं आम्हाला मंजुरी पत्र म्हणजेच अवॉर्ड लेटर सुद्धा दिले. त्या अवॉर्ड लेटरमध्ये डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून पुढील 5 वर्षापर्यंत आम्हाला फेलोशिप मिळवून देण्याची तरतूद केलेली आहे. मात्र त्याच्या 8 दिवसानंतर एकीकडं आम्हाला 861 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी फेलोशिप मंजूर केली, 14 एप्रिलला राज्यभरात जेवढ्या काही जाहिराती राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या अनुषंगानं, तर त्यामध्ये 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिल्याचा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला हायलाइट करण्यात आलं. आणि त्याच्या 8 दिवसानंतर मात्र ही फेलोशिप आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून न देता ज्या दिवशी फेलोशिप मंजूर घोषित करण्यात आली किंवा मंजूर करण्यात आली त्या दिवसापासून फेलोशिप देऊ अशा पद्धतीचं एक चुकीचं धोरण हे राज्य शासनानं स्वीकारलं. आणि म्हणून आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून की जे आम्हाला बार्टी गाईडलाईन्स नुसार ठरलेलं होतं, आमच्या अवॉर्ड लेटरमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ज्या दिवशी आम्ही PhD रजिस्टर्ड झालो त्या दिवसापासून आम्हाला फेलोशिप मिळणं आवश्यक आहे. मुख्यतः असं झालं की आम्ही 2021 आमचं PhD रजिस्ट्रेशन आहे, मात्र आमची निवड प्रक्रिया जी आहे सिलेक्शन होईपर्यंत जे आहे 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये उलटल्यामुळं आपल्या ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना संकटाला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली, आणि याला केवळ बार्टी आणि राज्य शासनाचं काम चालवू जे धोरण आहे ते याला जबाबदार आहे. आणि म्हणून आमची भूमिका आहे की BNRF 2021 बॅचला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप जी आमच्या अवॉर्ड लेटरमध्ये सुद्धा आहे, आमच्या अवॉर्ड लेटरमधील तरतुदीनुसार आणि बार्टीच्या गाईडलाईन्स नुसार आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळाली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आमचे MPhil चे जे 2018 बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते 2018 मध्ये MPhil साठी त्यांना
बार्टीनं फेलोशिप दिली होती 2020-21 दरम्यान, त्यांची एम फिल पूर्ण झाली आणि पी एच डीला त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर बार्टीनं त्यांना ईमेलद्वारे कळवलं की तुम्ही तुमचं पी एच डीचं ऍडमिशन किंवा रजिस्ट्रेशन जे काय कन्फर्मेशन लेटर ते आमच्याकडं तुम्ही 7 दिवसामध्ये सबमिट करा, आम्ही तुम्हाला पी एच डी साठी फेलोशिप देण्यासाठी तयार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी फेलोशिपचे कागदपत्र सादर बार्टी कार्यालयाला सादर केल्यानंतर जवळपास जवळपास आज 2-2.5 वर्ष उलटून गेलेले आहेत, त्यानंतर सुद्धा फेलोशिप मात्र अद्यापर्यंत राज्य शासन किंवा बार्टीने 2018 आमच्या एमफिल विद्यार्थ्यांना दिलेली नाही आणि म्हणून डेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि 2018 एमफिलच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप या दोन मागण्यांसाठी आम्ही गेल्या 8 दिवसापासून बार्टीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करायला बसलेलो आहे, आंदोलन करतोय. मात्र बार्टी कार्यालय आमच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला तयार नाही, आमच्या भूमिका समजून घ्यायला तयार नाही, फक्त टोलवा टोलवी गोलमोल गोष्टी करून जे आहे आमचा प्रश्न कसा प्रलंबित राहील आणि सरकारचे जे काही पैसे जे मंजूर झालेले आहे ते आम्हाला कसे मिळणार नाही यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसतंय. अगदी बरोबर आपण बोललात की नेमकं शासन आणि प्रशासन बरी चालाकी करत आहे आपलाच पैसा आपल्याला देण्यासाठी. मुळात पैसा मंजूर झालेला आहे आणि तो द्यावयास काही हरकत नाही. असे असताना सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे अवॉर्ड लेटर दिलेत याचा अर्थ त्यांनी त्यांचा सगळा हिशोब आणि सगळ्या गोष्टी करूनच तुम्हाला ते अवॉर्ड लेटर दिलेले आहेत. आणि जर अवॉर्ड लेटर मध्ये जर मेन्शन असेल तर त्या पद्धतीनं त्यांनी वागलं पाहिजे. ही साधी सरळ न्यायाची भूमिका आहे. असे असताना सुद्धा असं बेदरकारपणे वागणं किंवा विद्यार्थ्यांच्या हक्कच नाकारणं याच्यामागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटते? असं आहे की पी एच डीचा विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी असतो, तो संशोधन करतो, तो अनालिसिस करू शकतो, तो तर्कशुद्ध पद्धतीने विचार करतो आणि तो प्रत्येक गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करून आगळी तथ्य जे आहे त्याची विज्ञाननिष्ठ पद्धतीनं त्याचं अनालिसिस करून मग तो कुठल्या तरी एका निष्कर्षावर येत असतो. राज्य सरकारची मानसिकता अशी झालेली आहे की बार्टीच्या या 59 जातींच्या समूहाला आम्ही फेलोशिप देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम का करायचं, यांना यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा किंवा चिकित्सक वृत्ती या जर यांच्यामध्ये अंगी बांधल्या, यांनी जर त्याचा स्वीकार केला तर निश्चितपणे राज्य सरकार असेल किंवा शासन प्रशासन असेल तर हे जे काही जनतेला जे उल्लू बनवण्याचं काम करतंय, फसवणुकीचं जे धोरण स्वीकारतंय, तर निश्चितपणे फेलोशिप धारक विद्यार्थी पी एच डीचे हे विद्यार्थी यांचं धोरण हनून पाडतील. आज हे जे काही अनुसूचित जाती समूहासोबत आंबेडकरवाद्यांसोबत ज्या पद्धतीनं यांनी छळ चालवलेला आहे आणि आमच्या शैक्षणिक आणि सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्याच पद्धतीच्या विकासाचा वाटा बंद करण्याचं जे षडयंत्र चालवलेलं आहे त्यांच्या हे लक्षात येतं की आता हे विद्यार्थी जे आहे शिकत आहेत आणि नुसते शिकत नाहीये तर तर्क शुद्धरित्या जे आहे विचार करताय आणि कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीये आणि म्हणून हे विद्यार्थी आमच्या पक्षाचा ना झेंडा उचलू शकता ना आमच्या विचारानं जे आहे राजकीय दृष्ट्या आम्हाला काही कामही येऊ शकता. आणि याशिवाय ही फेलोशिप आमच्या विद्यार्थ्यांच्या थेट अकाउंट येत असल्यामुळं राज्य शासनामध्ये किंवा एकंदरीत आजच्या व्यवस्थेमध्ये टक्केवारीचं जे काही एक नवीन एक भूत जे काही आलेलं आहे की टक्केवारी शिवाय फायद्याशिवाय काही कामच करायचं नाही. मग आता त्यांना दिसतंय की या विद्यार्थ्यांना आम्ही जर पैसे दिले तर एकतर हे आमचे काही मतदार नाहीत, आम्हाला आमच्या राजकीय पक्षांना खास करून हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांना हे काही मतदान करत नाही, हे स्वतंत्र विचाराची मंडळी आहे, आंबेडकरवादी आहेत आणि मग हे जर आम्हाला मतदान करत नसतील तर यांना आम्ही फेलोशिप देऊन यांना आम्ही यांच्या शिक्षणाला जे आहे मदत का करावी हे आमच्या राजकीय कामाचे नाही, सामाजिक कामाचे नाही, हे आमचे खिसे पण भरायच्या कामाचे नाही. म्हणून मग राज्याचा उपमुख्यमंत्रीच म्हणतो की तुम्ही काय दिवे लावणार आहे, एकीकडे तुम्ही यांची व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली, यांना आज नेट सेट झाल्यानंतर पी एच डी झाल्यानंतर आज एकही संशोधक विद्यार्थी किंवा एकही पी एच डी धारक विद्यार्थ्याला किंवा नेट सेट धारक विद्यार्थ्यांना नोकरी देता येत नाहीये. ही व्यवस्था जी आहे पूर्णतः या विद्वान लोकांचा किंवा या बुद्धिवादी लोकांचा वापर करून घेण्यात देशाच्या विकासामध्ये वापर करून घेण्यात पूर्णतः कमी पडते. असं असताना हे विद्यार्थी पूर्ण हे नेते राजकीय नेते जे आहेत ते विद्यार्थ्यांना कुठंतरी खास करून बार्टीच्या शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न करताय कारण आम्ही त्यांच्या राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या कुठल्याही कामाचे नाहीये. नक्कीच बरोबर आहे. मुळातच असं म्हणतात की जर माणसाला गुलाम बनवायचं असेल तर त्याला जेवण दिलं तरी चालेल, त्याला सगळ्या सोयी सुविधा दिल्या तरी चालेल, पण त्याचं शिक्षण नाकारायचं. शिक्षण नाकारलं
शिक्षण नाकारलं की तो गुलामी करणार, कारण त्याचा मेंदू विकसित होणार नाही, त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणार नाही आणि त्याची तर्कबुद्धी जी आहे तीच विकसित होणार नाही. म्हणजे मुळावर घाव घालण्याचं हे काम आहे आणि ज्यातून तुम्ही मुळातच संशोधन करू शकला नाही पाहिजे. संशोधनाच्या ऐवजी तुम्हाला तुमचे जे काही पाट्या टाकण्याची कामं असतील अशी कामं तुम्ही करत राहावी, हीच भूमिका ऐकून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग असे असताना नेमकं आता तुम्हाला बाळ्ळीकडून काय अपेक्षा आहे, बाळ्ळीनी काय करावं आणि हे कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल याबद्दल थोडं सविस्तर सांगावं. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की बाळ्ळी ज्या कामासाठी ज्या उद्देशानं राज्य शासनानं स्थापन केलेली आहे, बाळ्ळीच्या अधिकाऱ्यांनी तो उद्देश साध्य करण्याच्या अनुषंगानं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. बाळ्ळीचे अधिकारी जर राज्य सरकारच्या दबावामध्ये जर काम करत असतील, बाळ्ळीचे अधिकारी जर संस्थेचा उद्देश बाजूला ठेवून जर काम करत असतील, तर मला वाटतं की यामुळे समाजाचं आणि या देशाचं राज्याचं बिलकुल भलं होऊ शकणार नाही आणि विद्यार्थ्यांचं भलं होऊ शकणार नाही. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आमच्या विद्यार्थ्यांना डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर आमच्या 2018 एमफीलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ऑलरेडी त्यांनी मेलद्वारे जर पाठवलंच आहे आणि फेलोशिप देण्याची तयारी दाखवली आहे तर निश्चितपणे त्यांना फेलोशिप मंजूर केली पाहिजे. आज 2-2 वर्ष 2.5-2.5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा यांचा सगळा मंजुरीचा कारभार हा लाल शिक्षाईमध्ये जर अडकलेला असेल तर मला वाटतं हे केवळ गुलामगिरी सुरू करण्याचं हे षडयंत्र आहे आणि सर्व अनुसूचित जातीच्या समुदायाला गुलाम बनवण्याचं मानसिकता यांनी सुरू केलेली आहे आणि हे मनवादी षडयंत्र जे आहे हे अगदी पुढच्या टोकापर्यंत हे घेऊन जात आहे. नक्कीच, दरम्यान एक पोस्ट वाचण्यात आली सुधा राठोड यांची आणि त्यांनी अतिशय छान लिहिलं की या अशोक पेटारेचं करायचं काय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं शिक्षणाच्या भंगारीकरणाचं जिथं जातं उदाहरण म्हणजे डॉक्टर अशोक पेटारे. अशोक पेटारे हा MA त्यांचा क्लासमेट, MA, MPL, नेट, PhD एवढं त्याचं शिक्षण. असं असताना उन्हाला सांगत नाही परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. तो कधी हॉटेलात स्वयंपाकाच्या हाताखाली काम केलं त्याने, कधी म्हणजे मिस्त्राच्या हाताखाली बिगारी काम केलं, ते झपेना म्हणून रुमाल बांधून भंगारीवर साखर विकण्याचं काम सुरू केलं. दिवसभर भंगार गोळा करून संध्याकाळी गावात आलं की गावातले लोक नावं ठेवायची. सोबतीचे मित्र त्याला म्हणायची डॉक्टर आज कितीचं भंगार गोळा झालं. लाज वाटायची पण काय करायचं, शेवटी वैतागून त्याने मुंबईचा रस्ता धरला. तिथं बी त्याला जे काही जॉब भेटायला पाहिजे ज्या पद्धतीचा तो तिथं मिळाला नाही, अशी एक त्यांनी एक व्यथा फेसबुकवर त्यांनी मांडली होती. तर एकूणच आपल्याला हे जे दिसतंय, जे तुम्ही हा मुद्दा बोलले की या शासनाला या प्रशासनाला PhD झालेल्या नेट सेट झालेल्या कुणालाही जॉब हे सरकार देऊ शकलं नाही, तर या पद्धतीनं जर हे म्हणजे इतकं उदासीन सरकार असेल तर आपल्याला काय करावं लागेल. खर तर आता आपल्याला जे आहे ना मतदान करताना विचार करून मतदान करायला पाहिजे की आम्ही जात धर्म दारू मटण पैसा ह्याच्यावर मतदान न करता आम्ही मेरिटवर मतदान केलं पाहिजे. आम्ही त्या राजकीय पक्षांच्या उमेदवाराच्या चारित्र्यावर मतदान केलं पाहिजे. आम्ही त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. आज जर आम्ही जर गळ्यात चैनी घातलेल्या गुंड स्वरूपाच्या खंडणीय वसूल करणाऱ्या जमिनीवर कब्जे करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर नेते मानायला लागलो ज्यांच्या कामाची कार्यपद्धती ही शोषणाची आहे, शोषणातून शोषण करणाऱ्यांना जर आम्ही आमचं नेतृत्व द्यायला लागलो तर आम्ही आपल्याला विचारतो की खरंच हे शोषण करते जे आहे समाजाचे रक्षण करते कसे होऊ शकतात. फरक इतका आहे काही अगदी ग्राउंड लेवलवर छोट्या मोठ्या प्रमाणात शोषण करतात आणि आज जे सत्ताधारी आहेत तर ते व्हाईट कॉलर शोषण करते. तर आपण अशा शोषणकर्त्यांपासून लांब राहिलं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं आम्हाला गरज नेतृत्वाची नसून निस्वार्थी व्यक्तिमत्वांची गरज आहे, जे प्रामाणिकपणे समाजाची बुद्धिवादी पद्धतीनं जे आहे काम करतील, जे समाजाच्या हितासाठी स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थावर पाणी सोडतील. असं जर नेतृत्व असेल अशाच पद्धतीचे जर लोक जर आम्ही समाजामध्ये आणि लोकसभा विधानसभा आणि कुठल्याही सभागृहामध्ये जर निवडून दिले तर मला पूर्ण विश्वास आहे की अशा पद्धतीची नेते मंडळी जर असेल, अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी असतील तर निश्चितपणे ज्या काही आज समस्या निर्माण झालेल्या आहेत याच्यातून समाधान होण्यामध्ये निश्चितपणे किंवा प्रश्न सुटण्यासला निश्चितपणे सुरुवात होईल. अगदी बरोबर बोललात आपण. मुळातच काय झालं की आमचा राजकीय दबाव जो आहे
तो पण पूर्णपणे संपलेला दिसतोय. आणि त्यासोबतच आपला सामाजिक जो दबाव आहे, ना समाजाचं प्रेशर आहे, ना राजकारणाचं प्रेशर आहे, मुळात आमचे आमदार खासदार पूर्णतः संपलेले दिसत आहेत. सभागृहात आमचं कोणीच नाहीये. आणि जे काही एससी या कोट्यातून लोक निवडून जातात ते खरंच एससीचे असतात की त्या त्या पक्षाचं काम करणारे लोक असतात हे एकदा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच जर फक्त बार्टीच्या म्हणजे शासनाच्या कामा म्हणजे शासनाचं म्हणजे उपयोगिता दाखवण्यासाठी किंवा शासनाचं जे काही श्रेय आहे, आम्ही याचं श्रेय घेतो बार्टीच्या एवढ्या मुलांना स्कॉलरशिप दिली, फेलोशिप दिली, हे श्रेय जर ते घेत असतील तर त्या श्रेयाचं काम त्यांनी अगदी केलं पाहिजे. असं जर करत नसतील आणि जर एकही लोकप्रतिनिधी त्यावर जर बोलत नसेल तर ही खरोखर खेदाची बाब आहे. असे असताना आपल्याला या शासन प्रतिनिधींकडून काही अपेक्षा तर नाही, परंतु सध्याच्या या पूर्ण कालावधीमध्ये तुमच्या या प्रश्नावर कोणी बोलतंय का? सभागृहात असेल, मुख्यमंत्र्यांकडून असेल, किंवा एकूणच सगळ्या या सामाजिक व्यवस्थेमध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये कोणी तुमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे का? खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की काही लोक प्रश्न मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात, परंतु ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत नाहीत, किंवा प्रश्न सुटावा यासाठी मांडतात का हा एक प्रश्न आहे. त्यांची फक्त मानसिकता इतकीच आहे की आपल्याला आपलं दाखवायचंय, दिखावा करायचा आहे, प्रश्न सुटणार किंवा सुटावा अशा पद्धतीची मानसिकता मला तरी अद्याप अजून दिसत नाहीये. कारण जर प्रश्न सोडवण्याची मानसिकता असती तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठका लावल्या असत्या, उपमुख्यमंत्र्यांसोबत लावल्या असत्या, अर्थमंत्र्यांसोबत लावल्या असत्या, सचिवांसोबत लावल्या असत्या. पण अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी काही काम करताना दिसत नाही. हा, निश्चितपणे अधिवेशन काळामध्ये कुठंतरी आम्ही काहीतरी काम करतोय, आम्ही काहीतरी आमचं प्रतिनिधित्व करतोय असे निश्चितपणे दाखवण्याचा प्रयत्न होतो, परंतु मला वाटतं ते फक्त वरवरचं आहे. आतून मात्र प्रश्न सुटावा आणि विद्यार्थ्यांनी किंवा समाजाचा कुठंतरी विकास व्हावा अशी काही भूमिका मला दिसून येत नाही. मला वाटतं ही अत्यंत गंभीर बाब आहे की तुम्ही शेड्यूल कास्ट म्हणून निवडून जाता आणि शेड्यूल कास्टच्या प्रश्नावर किती काम करता हा एक प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं आगामी काळात एक कायदा बनवला पाहिजे आणि या कायद्यामध्ये निश्चितपणे जर कोणी शेड्यूल कास्ट मधून निवडून जात असेल तर त्याला 90%, 80%, 70% अशा पद्धतीने जर त्याचं जर काम नसेल तर त्याची आमदारकी रद्द करायला पाहिजे. की कारण त्याला काही दाखवत राहिलेलं नाही पक्षाचा, तो शेड्यूल कास्टचा प्रतिनिधी नाहीये तर तो त्यांच्या पक्षाचा गुलाम झालेला आहे. आणि म्हणून मग या गुलामाला जे आहे आम्ही तर निवडून कशासाठी दिलं, आमच्या कामासाठी निवडून दिलं. आणि तो जर पक्षाची गुलामी करत असेल तर मग आपल्याला फायदा काय? जा बाबा, तू ओपन मधून निवडून जा, आमचं काही म्हणणं नाही. पण तू शेड्यूल कास्टच्या हक्काची जी आमची प्रतिनिधित्वाची जी जागा आहे ती तू खाली कर आणि मग कुठल्याही पक्षाची गुलामगिरी कर किंवा त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बन, आम्हाला काही देणं घेणं नाही. परंतु ह्या सगळ्या एकंदरीत केवळ लोकप्रतिनिधींचा हा प्रश्न नाहीये, एकंदरीत राजकीय व्यवस्था आणि शासन व्यवस्था अशी झालेली आहे की माझं काय, कुठलंही काम करत असताना मी आणि माझं काय, जोपर्यंत ही मानसिकता माझं काय, मी कशासाठी काम करायचं, त्यांचा पर्सनल इंटरेस्ट जोपर्यंत यातून कमी होणार नाही, जोपर्यंत ते ब्रॉड माइंडने विचार करून समाज हिताच्या गोष्टी करणार नाही, तोपर्यंत मला वाटतं कदाचित लोकप्रतिनिधी बदलतील, नाव बदलतील, चेहरे बदलतील, परंतु त्यांचा इंटरेस्ट तोच असणार आहे. नक्कीच ही व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल सर, कसं आहे की बार्टीच्या पूर्णपणे जर आपण त्याची जी संशोधन म्हणजे त्याचं संविधान जर बघितलं, बार्टीची घटना जर बघितली आणि बार्टीचा उद्देश जर बघितला आपण, तर हा जर पूर्णपणे संशोधन आणि संशोधनाला मदत करणं जर असेल, संशोधकांना जर पुढे आणणं असेल, तर नेमकं संशोधन दाबून नेमकं हे हित कुणाचं साधताय? निश्चितपणे सरकारचं हित साधताय. म्हणजे आज आता समजा आमच्या 2021 बॅचचा जर आम्ही विचार केला, जर आम्हाला जर दीड ते दोन वर्षांची जर आर्थिक मदत नाही झाली, एका विद्यार्थ्याला जवळपास 8 ते 9 लाख रुपयाचं नुकसान होणार आहे किंवा ती मदत त्या मदतीपासून हा विद्यार्थी वंचित राहणार आहे. मग 861 विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर 9 लाख × 861 विद्यार्थी जवळपास 80 कोटीच्या आसपास रक्कम जाईल. मग ही 80 कोटीची रक्कम ते डायव्हर्ट करणार इतर कुठल्या योजनेसाठी, डेव्हलपमेंट फंडच्या नावाखाली, आणि मग त्यातून इलेक्शन फंडरेज करणार, त्यातून टक्केवारी जमा करणार, त्यातून पक्षनिधी उभा करणार आणि त्यातूनच निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे राजकारण करणार. मध्ये एक बातमी आली होती की बार्टीने आपला पैसा वापरला नाही. जर बार्टी जर त्यांचा दिलेला निधी जर खर्च करीत नसेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनानं जे आहे ना कर्तव्यात कसूर केली म्हणून कारवाई करायला पाहिजे. आणि त्यांनी नाही केली तर तुमच्या आमच्यासारखे जे सजग नागरिक आहेत त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तो त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना जे आहे ना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे.
नक्कीच एकूणच समस्या फार मोठ्या दिसत नाहीत. एकूण जर मी तुमच्याशी चर्चा करतोय, समस्या अगदी सोप्या सोप्या आहेत असं असताना सुद्धा, आणि बघा ती आणि तुम्ही काय म्हणतात त्याला की सवय असंवैधानिक काहीही अशी तुमची मागणी नाही आहे. अगदी न्यायाला धरून आणि तरतुदीनुसार तुम्ही मागताय. असं असताना सुद्धा जर ही व्यवस्था काम करत नसेल तर आपल्याला न्यायालयीन काही प्रक्रिया किंवा आणखीन काय पद्धत आहे का या लढ्याला पुढे नेण्यासाठी? निश्चितपणे कुठल्याही लोकशाहीवादी व्यक्तीचा, आंबेडकरवादी व्यक्तीचा या न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे यात काही शंका नाही. परंतु आज एकंदरीत न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले बघता, आज आम्ही जर हा प्रश्न न्यायालयात घेऊन गेलो तर आम्हाला न्याय मिळण्यास जे आहे खरंच योग्य वेळेमध्ये प्रॉपर ड्युरेशन मध्ये तो न्याय मिळेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. आणि जर न्याय नाही मिळाला तर मग आमच्या त्या कोर्टामध्ये जाण्याच्या भूमिकेला काहीच अर्थ उरणार नाही. या त्यामुळं आमच्याकडे एकच मार्ग उरतो, तो म्हणजे लोकशाही मार्गानं आंदोलन करणं. आता लोकशाही मार्गानं आंदोलन करत असताना एक त्याच्यात अजून एक गोष्ट जी मला बघायला मिळते की आम्ही जेव्हा शांततेनं मार्गानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करतोय तेव्हा शासनांची दखल घ्यायला तयार नाही, की पार्टी व्यवस्थापनांची दखल घ्यायला तयार नाही. म्हणजे पार्टीचं आणि शासनाचं असं धोरण दिसतंय की हे अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांनी गुन्हा केला पाहिजे, कायदा हातात घेतला पाहिजे आणि मग यांना आम्ही गुन्हेगार बनवून जे यांना व्यवस्थेच्या बाहेर ढकलू, यांना जेलमध्ये डांबून टाकू आणि मग यांच्यातले जे बंडखोर आहेत, यांच्यातले जे क्रांतिकारक आहे, जे व्यवस्थेच्या विरुद्ध लढत आहे असे लोकच राहणार नाही. मग शेवटी आम्हाला जी यांना जी गुलामगिरीची जी व्यवस्था निर्माण करायची ती थोडं सोपं होईल, पण आम्ही काही यांच्या जाळ्यात अडकणार नाही. आम्ही कायद्याच्याच मार्गानं संविधानिक चौकटीमध्ये अगदी बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वानुसार वागून यांच्या अगदी जे आहे ना घशातून आम्ही आमचा हक्क न्याय मिळवून निसकून घेणार. मुळातच महाराष्ट्रातून सहा आमदार आणि म्हणजे सहांचा 12 आमदार, म्हणजे सहा आमदार पदवीधरचे आणि सहा आमदार शिक्षक मतदारसंघातून जातात विधान परिषदेवर. जोपर्यंत जर अशी परिस्थिती असेल तर आपल्याला या पद्धतीने सुद्धा रणनीती करणे आवश्यक आहे की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते? जर शिक्षक मतदारसंघ माहीत नाही परंतु पदवीधर मतदारसंघ हा नक्कीच तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध असा मतदारसंघ आहे. निश्चितपणे माझी तर भूमिका अगदी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्व निवडणुका सर्व आंबेडकरवाद्यांनी अगदी गंभीरतेने घेतल्या पाहिजे, गंभीरतेने लढवल्या पाहिजे. आणि कोण निवडून निवडणूक लढवतोय किंवा कुठल्या पक्षाकडून लढवतोय या गोष्टी लक्षात न घेता केवळ आंबेडकरवादी विचाराचा व्यक्ती निवडून येणं गरजेचं आहे, आंबेडकरवादी चारित्र्य असलेला व्यक्ती निवडून येणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी जे आहे अगदी जीवाची बाजी लावून काम करणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीमध्ये सर्वोच्च जे सभागृह आहे तिथंच कायदे बनतात आणि आम्ही जर तिथंच नसणार आहोत तर मग आमच्या हिताचे कायदे बनतील कसे? त्रिभुवनजी तुम्हाला म्हणजे असं इथं म्हणायचं आहे का की आंबेडकरवादी व्यक्तीच हे प्रश्न सोडवू शकतो, दुसरं कोणी सोडवू शकत नाही? निश्चितपणे. आता काय झालंय, एकंदरीत सगळी व्यवस्था अशी झाली की स्वार्थाच्या पाठीमागे सगळी जगदुनिया धावतीये. आता जो खरा आंबेडकरवादी असेल, म्हणजे बाबासाहेबांना जर स्वार्थ असता तर त्यांनी एवढे सर्व लोकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळूनच नसता दिला. तर आज न्याय मिळवून देण्याची आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन लढण्याची जर कोणा धमक असेल तर ती आंबेडकरवाद्यांमध्ये आहे आणि खास करून सच्च्या आंबेडकरवाद्यांमध्ये. काही आता आरएसएसच्या माध्यमातून नकली आंबेडकरवादी पण फिरताय जे शेड्यूल कास्टच्या मतदारसंघातून निवडून जात आहे, परंतु ते शेवटी कागदी, ते कागदीच ना, कागदी वाघांना काही किंमत नसतील. आपल्याला जे जंगलातले वाघ होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आंबेडकरवादी हे जन्मतः जंगलातले वाघ आहेत. 2018 ची बॅच, 2019 ची बॅच, 2021 ची बॅच सुद्धा याच्यामध्ये आली तुमची, 22 ची बॅच आताही रस्त्यावर बसलेली आहे. म्हणजे एकूणच मला काय दिसतंय की जवळपास तुम्ही म्हणजे या बार्टीने किंवा तत्सम व्यवस्थेने आमची 5-6 वर्षाची पोरं सध्या या व्यवस्थेने तंगवलेली आहेत, पीएचडी पासून दूर ठेवलेली आहेत. हे फार गंभीर आहे, याची जाणीव येथील आंबेडकरी व्यवस्थेने, येथील आंबेडकरी लोकांनी आणि एकूणच जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात वेगवेगळ्या समाज व्यवस्था म्हणजे वेगवेगळ्या संघटनांमध्ये आम्ही फार मोठं सामाजिक काम करत आहोत किंवा आम्ही बऱ्याच ठिकाणी काम करतो असं असण्यापेक्षा तुमच्यासारख्या या कन्स्ट्रक्टिव्ह कामाला मदत केली पाहिजे, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणजे मी बघितलं की भावनिक मुद्द्यांवर आपण नेहमी एकत्र येतो ते काही असो, परंतु ज्यावेळेस आपल्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा आहे असे असताना यावर आंबेडकरी समाज म्हणून
मला काहीही पडसाद उमटताना दिसत नाही आहे. ही खेदाची बाब आहे. याबद्दलही थोडस आपल्याला बोलावं लागेल आणि समाजामध्ये तशा पद्धतीची जागृती निर्माण करावी लागेल. कारण सोशल प्रेशर हे पूर्णपणे संपलेलं जाणवतंय, दिसत नाहीये. तुमच्यासाठी कोणत्याही बाहेरील लोकांनी एकही साधा मोर्चा असेल, साधा निवेदन असेल, अशा पद्धतीनं वर्किंग दिसत नाहीये. तर याबद्दलही तुमच्या काय भावना आहेत, त्याबद्दलही तुम्ही मला थोडंसं सांगावं. निश्चितपणे आंबेडकरी समुदायाच्या विविध ज्या काही पक्ष संघटना आहेत त्या आपापल्या स्तरावर काम करतात, यात काही शंका नाही. परंतु आमचे लोक जे आहेत सध्या वेगवेगळ्या गटात असल्यामुळे त्यांची संख्या कमी आहे, एक भाग. दुसरी गोष्ट, प्रशासनामध्ये खास करून शासन व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये आमचे आमदार आमच्या विचारांचे आमदार नसल्यामुळं आमचे जे काही सामाजिक कार्यकर्ते काम करतात त्याला साहजिकच एक मर्यादित स्वरूप येऊन जातं, त्यांना काही लिमिटेशन्स येऊन जातात. म्हणजे आज जर आमच्या एखादा आंबेडकरी समुदायाचा आंबेडकरी पक्ष संघटनेचा एखादा आमदार असता तर निश्चितपणे थेट सभागृहात भांडला असता, मुख्यमंत्र्याकडे त्यांना बैठक लावली असती आणि इतर जे काही संविधानिक चौकटीत काम करणं आवश्यक आहे ते केलं असतं. परंतु दुर्दैवानं आंबेडकरवादी पक्षांचा कुठल्याही रिपब्लिकन पक्षाचा आमदार नसल्यामुळं निश्चितपणे काही मर्यादा येतात. पण याचा अर्थ समाज काम करत नाही किंवा सामाजिक कार्यकर्ते काम करत नाही असं नाहीये. माझं तरी मत किमान तशा पद्धतीचं नाही. निश्चितपणे आम्ही मुंबईत आंदोलनामध्ये आंदोलन केलं तर अगदी म्हणजे विक्रीकर कर्मचाऱ्यांची जी काही संघटना आहे त्यांनी अगदी जेवणापासून आमच्या संशोधक विद्यार्थ्यांना मदत केली. भीम आर्मीचे कार्यकर्ते असतील, रिपब्लिकन पक्षाचे असतील, बाळासाहेब आंबेडकर स्वतः असतील, अगदी म्हणजे 12 एप्रिलला खुद्द बाळासाहेबांनी आझाद मैदानावर भेट दिली होती. तर त्यामुळं रिपब्लिकन नेते काम करत नाही असं नाहीये. परंतु हा ही गोष्ट मान्य करावं लागणार आहे की आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत नसल्यामुळं काही मर्यादा जरूर आलेल्या आहेत. पण आम्ही जर मी जसं म्हटलं की आपण कोण निवडणूक लढतोय यापेक्षा निवडणूक लढणारा कसा आहे आणि तो निवडून आला पाहिजे या गोष्टीवर जर आम्ही जर भर दिला तर निश्चितपणे आमचे कार्यकर्ते एकत्र झाले आणि आम्ही जर लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये जर पाठवू शकलो तर मला वाटतं कुठंतरी आपल्या जर लढाई आहे किंवा आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या किमान मांडण्यासाठी किमानपणे सुटण्यासाठी जे मदत निश्चितपणे होईल. फक्त गरज आहे तर ती एक विचारानं लढण्याची. म्हणजे एकूण असं दिसतंय की आंबेडकरी समाज त्याच्या परीनं हा तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्या सोबत आहे आणि तो जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं तो उभा राहत आहे. नक्कीच ही एक आशादायी बाब आहे आणि एक चांगली बाब आहे जेणेकरून या विद्यार्थी ज्यावेळेस PhD होतील आणि डॉक्टर होतील त्यावेळेस नक्कीच समाजाचं ऋण फेडण्यासाठी हे सुद्धा समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये पुढाकार घेऊन असतील अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही. आता मी शेवटाकडे फक्त मी तर असं म्हणेल की ही आमची जबाबदारीच आहे. आज समाज जर आमच्यासाठी जर काम करत असेल किंवा आमची जर काळजी घेत असेल तर निश्चितपणे आम्ही आमचं काम पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी आमचं कॉन्ट्रीब्युशन देणं ही आमची नैतिक जबाबदारी आणि आम्ही जर ते जर काम करणार नसेल आमच्यासारखे नालायक दुसरे कोणी नाही. नक्कीच बरोबर आहे. आपण शेवटाकडे जात असताना काही महत्वाच्या गोष्टींवर आपण बोलूयात की आता अंतिमतः जे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आपली आंदोलनाची दिशा काय आहे, आपण काय काय करू शकतो त्याबद्दल आपण थोडस सांगावं. आज मागच्या 8 दिवसापासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. अजूनही जर बार्टी व्यवस्थापनानं आणि शासनानं जर दखल घेतली नाही तर आम्ही 26 पासून आमरण उपोषण करणार आहोत आणि त्यानंतरही जर सरकार जर प्रश्न सोडवण्याच्या मानसिकतेत नसेल, बार्टीला जर अजूनही जाग जर येणार नसेल तर 1 तारखेला शौर्य दिन आहे, 1 तारखेला भीमा कोरेगावच्या आमच्या शूर महाराजांचा किंवा आमच्या शूर सरदारांचा जे आहे सैन्याचा तो विजयी दिवस आहे. तर त्या दिवशी आम्ही निश्चितपणे जे शासनाला दाखवून देऊ की आम्ही सुद्धा त्यांचेच वारसदार आहेत जे दुसऱ्यांना मारण्यासही घाबरत नाही, स्वतः मरण्यालाही घाबरत नाही. जर आमच्या बलिदानानं जर समाजातल्या पुढच्या पिढ्यांचं जर कल्याण होणार असेल तर निश्चितपणे बलिदान देण्याची भूमिका आमची राहील. मला म्हणजे तुमची हे वाक्य ऐकून मला असं भयानक वाटतंय की म्हणजे हे शासन काय आपलं बळी घ्यायला बसलं की काय असं तुम्ही बोलताय असंच एकूण दिसतंय. परंतु एक मला सांगायचं आहे की रोहित वेमुल्ला असेल, पायल तडवी असेल, या सुद्धा गोष्टी आपण अशाच बघत आहोत. दिल्लीमध्ये लक्ष्मण यादव असतील किंवा डॉक्टर रितू सिंग असतील यांच्यासोबतही शासन प्रशासन कसं वागत आहे आपण बघत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण होपफुली हा विचार करूया की बार्टी ही जी संस्था आहे ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आहे
आणि महाराष्ट्र शासनाचं म्हणजे महाराष्ट्र शासन आज आज जरी 1819 जर आपण बघितलं तर या काळामध्ये असलेलं सरकार जे आहे ते कोणत्या का विचाराचं असे ना, परंतु या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच थोडंफार फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लागणार नाही या पद्धतीने हे सरकार काम करेल. आणि येणाऱ्या काळात तुमच्यासारख्या संशोधकांना फ्रीली आझादी के साथ संशोधन करण्यासाठी पुढाकार करेल पुढाकार घेईल असं आपण अपेक्षा धरूयात. आणखीन काही आपल्याला सांगायचंय या निमित्तानं? आपल्या माध्यमातून मी संबंध आंबेडकरी समुदायाला विनंती करेल आणि आवाहन करेल की आज आपले संशोधक विद्यार्थी आज बार्टी कार्यालयासमोर बसले, अजून इतर काही मंडळी वेगवेगळ्या कार्यालयासमोर राज्यभरात कुठंतरी आपापल्या न्याय मागण्यांसाठी लढत असेल, काहीतरी आंदोलन करत असतील. माझी समाजाला विनंती आहे की आपण या सर्व जिथं कुठं आपल्याला अशा पद्धतीनं अन्यायग्रस्त समुदाय दिसला असेल, अन्यायग्रस्त लोक अन्यायाच्या विरोधात लढत असतील, तर आपण आपल्या पद्धतीनं किमान तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देण्याचं काम करा. किमान त्यांचा आवाज म्हणून बनून तुम्हाला जिथं कुठं बोलता येत असेल ते बोलण्याचं काम करा. किमान तुम्हाला त्यांचा विचार समजून जिथं कुठं लिहिता येत असेल तिथं लिहिण्याचं काम करा. आणि काहीच जमत नसेल तर किमान आपण तिथं त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा रहा. एवढं जरी केलं तर मला वाटतं शासनावर दबाव पडल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाची अक्कल ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आंबेडकरी समाज हा पूर्णपणे तुमच्या पाठीमागे आहेच, जसं आपण स्वतः यापूर्वी पण सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये शासन आणि प्रशासनाला जाग येईल त्यांना खरोखर आंबेडकरवादी हे अनुसूचित जातीतील विद्यार्थी शिकले पाहिजेत असं जरी वाटत नसलं तरी संवैधानिक पद्धतीने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार पूर्ण करतील अशी अपेक्षा धरूया. अन्यथा या आंदोलनाची जी तीव्रता आहे तुम्ही तर वाढवणार आहातच, परंतु समाजाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुमच्या समस्या लोकांसमोर शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करू, नेण्याचा प्रयत्न करू आणि कशा पद्धतीने तुम्हाला न्याय मिळेल यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू एवढंच या ठिकाणी बोलतो. समाजालाही आवाहन करतो की पूर्णपणे प्रदीप त्रिभुवन हे डॉक्टर प्रदीप त्रिभुवन बनेपर्यंत आणि असे 861 विद्यार्थी येणाऱ्या बॅचचे काही विद्यार्थी हे डॉक्टर बनेपर्यंत आपण निश्चितच त्यांच्या सोबत राहू अशी अपेक्षा आणि आपल्याला या आंदोलनासाठी अनेकाधिक ऊर्जा देण्याचं काम या समाजाकडून मिळो ही सदिच्छा. याच ठिकाणी आपण थांबूयात. जय भीम जय भारत. जय भीम जय भारत.